आणि म्हणून ती प्रभाग रचना सोयीची नव्हती. अर्ध्या अभ्यासावर वातावरण निर्मिती केली आणि मग नवीन प्रभाग रचना 2011 जनगणनेवर आता आपण करू यासाठी कुमक सुद्धा गोळा केली. महानगरपालिकेतल्या निवडणूक विभागामध्ये जे आता काम करत नाहीत किंवा करत होते आणि आता रिटायर्ड झाले अशांना भर पगारी नाही मोठ्या पगारी एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि मग लक्षात आलं अरे त्या 2017 निवडणुकांची प्रभाग रचना ही तर जनगणना 2011 आधारावरच झाली आहे आणि त्यामुळे तोही प्रयत्न अभ्यासपूर्ण नसल्यामुळे फेल झाला. मग आता तिसरा प्रयत्न चालू आहे तो लपून छपून चालू आहे तो दबक्या आवाजात चालू आहे आणि तो म्हणजे निवडणूक आयोगाला असं म्हणावं किंवा खासगीरित्या म्हटलंय असंही आमच्या लक्षात येत आहे की कोरोनाची अजून दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी संपलेली नाही तिसरी लाट येण्याची शक्यता जास्त आहे ती बालकांसाठी आहे काळजी तर घेतलीच पाहिजे दुसऱ्या लाटेची घेतली पाहिजे तिसरी लाट येणार असेल तर त्याची पूर्वतयारी केलीच पाहिजे भाजपचं मत स्पष्ट आहे. पण याचा बहाणा समोर ठेवून आता जनगणना करता येणार नाही नवीन इलेक्शन रोल करता येणार नाही नव्याने मतदार नोंदणी करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात आणि यामुळे आम्हाला आता जास्तीचा वेळ लागेल आणि तो वेळ 2021 जनगणनेपर्यंत खेचावा म्हणजे 2021 तत्कालीन जनगणनेवर नवीन प्रभाग रचना करता येऊ शकेल म्हणून आताच्या महानगरपालिकेतल्या निवडून आलेल्या सदस्यांना आणि सत्ताधारी महाभगास सकाडीला आणि शिवसेनेला अजून 2 निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न कुटील डाव कटकारस्थान चालू आहे. आम्ही जनतेसमोर वेळे आधीच आणतो आहोत आणि तो कारस्थानाचा प्रयत्न जर सत्ताधारी शिवसेनेने केला तर तो बेकायदेशीरच असेल आम्ही त्याला आव्हान देऊच आणि अशा पद्धतीने बेकायदेशीर पुढे ढकलणाऱ्या निवडणुकीच्या प्रयत्नांना त्याचा बिमोड केल्याशिवाय भारतीय जनता पार्टी राहणार नाही. चौथाही एक प्रयत्न चालू आहे जो आज वर्तमानपत्रांमध्ये आपण वाचला असेल की 30 वॉर्ड 30 प्रभाग टार्गेट करून फोडायचे. मग स्वाभाविकच आहे जे 30 प्रभाग 30 वॉर्ड आजन्म शिवसेना किंवा काँग्रेसला जिंकताच येणार नाही अशा प्रभाग किंवा वॉर्डांना टार्गेट करून फोडण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे अशा 4 टप्प्यांमध्ये कटकारस्थान करणारी मंडळी मुंबईकरांच्या जीवाशी मात्र खेळतायत. त्यामुळे मुदतपूर्व निवडणुका फेल नवीन प्रभाग रचना 2011 सेन्सेसवर करण्याचा प्रयत्न फेल 2 पुढे निवडणुका ढकलण्याचा दबका प्रयत्न आम्ही हाणून पाडू आणि आता 30 वॉर्ड फोडण्याची सुपारी. या पद्धतीने सत्ताधारी शिवसेनेचं कटकारस्थान चालू आहे. आमचं आव्हान आणि मागणी आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. नवीन जनगणनेच्या अगोदरच असे 30 असतील किंवा काही वॉर्ड फोडणं याला त्यांचं समर्थन आहे का आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आणि अन्य पक्षांनी सुद्धा 2 निवडणुका पुढे ढकलण्याचा कट जर सत्ताधारी शिवसेनेचा आहे तर त्याला त्यांचं समर्थन आहे का. राहता राहिला प्रश्न भाजपचा. भारतीय जनता पार्टी कायदेशीर मार्गाने कोरोनाला डोळ्यासमोर ठेवून कधीही निवडणुका घेतल्या तर त्याला तयार आहे.
आणि आजकाल सामनामध्ये आम्ही डायलॉग खूप वाचत असतो आणि म्हणून त्यांना डायलॉगच्या भाषेतच उत्तर द्यायचं झालं तर निवडणुका या रणांगण हे युद्ध आहे समजलं तर युद्ध या संकल्पनेतून आम्ही त्यांना शिवसेनेला उत्तर देऊ इच्छितो की आम्ही या बाबतीत तयार आहोत आणि तो प्रसिद्ध डायलॉग शिवसेनेला आठवण करून देऊ इच्छितो बंदूक भी तेरी गोली भी तेरी दिन तारीख भी तेरी सुबह कहे सुबह शाम कहे शाम। इस चुनाव में भारतीय जनता पार्टी शिवसेना को परास्त करने के लिए तैयार है। या पद्धति ने दोन वर्ष निवडणुका पुढे ढकलण्याचा कटक आरस्थान करणाऱ्या शिवसेनेला आम्ही खबरदार करू चाहतो। याला आमचा विरोध तर राहीलच पण तरी कायदा आणि कोरोनाची स्थिती हे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि जर अशी परिस्थिती निर्माण झाली जर तरच्या भाषेतच सांगायचं झालं तर आमची मागणी राहील की अशा कुठल्याही पुढे ढकलणाऱ्या कालावधीतल्या कार्यकालामध्ये कुठलेही ठेकेदाराचे प्रस्ताव हे स्थायी समिती समोर न आणता इलेक्शन कमिशन समोरच आणावे लागतील। कारण इलेक्शन कमिशनच्या आड शिवसेना राजकारण करू जर पाहत असेल तर इलेक्शन कमिशनच्या आड राहून सत्ताधारी शिवसेनेला पांच वर्षात कट कमिशन से केलेली पाप लपवता येणार नाहीत आणि त्यामुळे कट कमिशन मधले यांचे धंदे हे जनतेसमोर आम्ही आणून राहू। प्राप्त परिस्थितीत सांगायचं झालं तर 70 करोड़ रुपये खर्च करून दाखवण्यात आलेली नाले सफाई संपूर्णपणे आभासी आहे। मी आभासी आहे यासाठी म्हणतो 100% दावा केला जातोय विषय दाव्याचा नाही विषय वाद्याचा आहे। तुम्ही मुंबईकरांना वादा केला होतात की मुंबई आम्ही तुंबू देणार नाही करून दाखवलं म्हणणाऱ्यांनी स्वतःचा वादा आठवावा बचावाचा दावा करू नये आणि त्यामुळे 70 कोटी पाण्यात जाणार हे दुर्दैवी चित्र मुंबईकरांसमोर येणार आहे। याचं कारण जी माहिती मी घेतली 5 लाख मेट्रिक टन इतका गाळ काढला असा दावा केलाय मग तो 5 लाख मेट्रिक टन अगदी मिठी नदीचा धरून सुद्धा टाकलाय कुठे कुठल्या डंपिंग ग्राउंडला टाकलाय ते सरकारी डंपिंग ग्राउंड असेल तर त्याचे फोटो रिलीज करा ते खाजगी डंपिंग ग्राउंड असेल तर त्याचे सीसीटीव्ही फुटेज रिलीज करा ते कुठल्या वजन काट्यावर मोजले त्या वजन काट्याच्या पावत्या जाहीर करा त्या वजन काट्याची चौकशी करण्याची मागणी आम्ही करू। त्यामुळे गुलदस्त्यात राहून 5 लाख मेट्रिक टन गाळ काढला ही विधान आम्हाला मान्य नाहीत आणि त्यामुळे कट कमिशनचे नाले सफाईतला धंदा आणि येणाऱ्या काळामध्ये सिवरेज ट्रीटमेंट प्लांट सांडपाण्यावर प्रक्रिया केंद्र 20,000 कोटीचं टेंडर ह्या पुढे ढकलणाऱ्या निवडणुकीच्या कटाच्या मागे ही टेंडर्स अजून यायची आहेत आणि त्यातली कट कमिशन यायची आहेत 20,000 कोटीच्या सिवरेज ट्रीटमेंट प्लांटची अशी असंख्य उदाहरणं समोर येतील आणि त्यामुळे मुंबईकरांच्या आवश्यक सुविधांसाठी भाजपचा लढा चालूच राहील हे आम्ही या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो। मराठा आरक्षण विषयामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचं आरक्षण हे आता मराठा समाजाला मिळेल अशा पद्धतीचा निर्णय महाविकास आणि महाभकास आघाडीने घेतला
खरतर महाविकास आघाड़ी ये भावना शून्य तर होतच, कर्तव्य शून्य हे महाराष्ट्राने पाहिलंच, कर्तृत्व शून्य हा त्यांचा परिचय झालाच, पण आता ते कर्तृत्व परावलंबी आहेत, कर्तृत्वामध्ये सुद्धा परावलंबी आहेत असे चित्र आहे। याचं कारण 10% ईडब्ल्यूएस आर्थिक दुर्बल घटकांचं आरक्षण दिलं तर या ठाकरे सरकारचं कर्तृत्व काय आहे? हे तर मोदी सरकारने दिलेलं आरक्षण आहे आणि त्यामुळे कर्तृत्वावर सुद्धा स्वतःच्या नाही तर दुसऱ्याच्यावर परावलंबी राहणं ही स्थिती महाराष्ट्र सरकारची आहे। पहिल्यांदा तर आमची मागणी स्पष्ट आहे, जे आरक्षण गायकवाड आयोगानंतर सामाजिक आणि आर्थिक सोशली आणि इकॉनॉमिकली मराठा समाजाला मिळालं ते संपूर्ण आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा चालू राहील। समाज आणि मराठा समाजाच्या भावना त्याबद्दल तीव्र आहेत। आज इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मध्ये टाकल्यामुळे मराठा समाज सोशली आता मागासलेपणात नाही अशा पद्धतीची मांडणी ठाकरे सरकारने करू नये। संपूर्ण आरक्षण हे त्या ठिकाणी मिळालंच पाहिजे आणि तोपर्यंत ओबीसींना मिळणाऱ्या सुविधा मराठा समाजाला सुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षणात आणि रोजगारामध्ये मिळालेच पाहिजेत। त्यासाठी 3000 कोटीचं पॅकेज हे द्यावं ही आमची त्या ठिकाणची मागणी आहे आणि त्यामुळे भावना शून्य तुम्ही होता ज्या वेळेला शिवसेनेने विशेषता ऐतिहासिक समाजाने काढलेल्या मोर्चाला ज्या पद्धतीने खिल्ली उडवली त्याच वेळेला तुम्ही भावना शून्य होता हे स्पष्ट झालं। कर्तव्य शून्य होता ते स्पष्ट झालं याचं कारण गायकवाड आयोगावर तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारची खंबीर बाजू मांडूच शकला नाही आणि कर्तृत्व शून्य तुम्ही होता हे जगाने पाहिलं याचं कारण जे आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकलं जे फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा चीफ जस्टिसनी त्यावर स्थगिती देण्यापासून नाकारलं त्या आरक्षणाला आणि आयोगाला तुम्ही गाळा घालवण्याचं काम केलं ही तुमची कर्तृत्व शून्यता होती आणि त्यामुळे गायकवाड आयोगाला तर गाळात घातलं पण आर्थिक दुर्बल घटकात टाकल्यानंतर सामाजिक मागासलेपणातला सुद्धा गाळू नका या पद्धतीचं आवाहन महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारला आम्ही करतो आहोत। ओबीसी ना अतिरिक्त निवडणुकांमध्ये जे आरक्षण मिळालं होतं ते सुद्धा हे सरकार टिकवू शकलं नाही, किंबहुना जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका पंचायत समित्या यामध्ये ओबीसी समाजाला अतिरिक्त निवडणुकांमधलं आरक्षण जे होतं त्याचा खून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने केलाय। आश्चर्य तर या गोष्टीचं वाटतं की अशा समाजाला आपल्या समाजाला मिळालेलं निवडणुकातला आरक्षणाचा मुद्दा पडल्यानंतर या सरकारमधले वडेट्टीवार आणि भुजबळजी हे सत्तेत मदमग्न कसे राहू शकतात हा खरा समाजासमोर पडलेला प्रश्न आहे आणि त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणालाही नख लागता कामा नये निवडणुकांच्या अतिरिक्त दिलेलं ही आमची मागणी आहे। धन्यवाद। मुंबईतल्या कुठल्याही भागाचा विकास झालाच तर आम्हाला त्याचं स्वागतच आहे पण मुंबई म्हणून
का झाला तर गेल्या काही वर्षांपासून आम्ही पाहतो आहोत मुंबईचं क्षेत्रफळ चर्चगेट पासून दहिसर पर्यंत आणि सीएसटी पासून मुलुंड पर्यंत आहे याचा विसरच सत्ताधाऱ्यांना पडला आहे आणि जणू काही मुंबईचं क्षेत्रफळ आणि मुंबई वरळीतल्या काही भागापुरताच आता आरक्षित झाली आहे का असा प्रश्न पडतोय आणि मग लक्षात असं येतं की पुलाखाली असलेल्या पिलरला सुशोभीकरण वरळीतच होतं पहिलं बालकांसाठी येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठीचं कंबो जंबो कोविड सेंटर हे वरळीतच होतं फुटपाथला चकाकणाऱ्या आणि रोषणाई देणाऱ्या डिवायडर्सचा उपयोग फक्त वरळीतच होतो रोषणाईच्या पद्धतीने केलेले ट्रॅफिक सिग्नल फक्त वरळीतच होतात आणि आता फ्लड गेट बसवायचे असतील तर संपूर्ण मुंबईत बसवा वरळीतही बसवा ते फक्त वरळीतच होतं आणि वरळीवरून सुसाट गाडी जी निघते ती सीलिंग वरून डायरेक्ट वांद्रे पूर्वलाच जाते आणि मग समुद्राचं पाणी जमिनीकडे येऊ नये पावसाने पडलेल्या पाण्याचा निचरा तातडीने व्हावा म्हणून नवीन वाहिन्या आणि रचना आणि पंप्स हे फक्त कलानगर सिग्नललाच बसतात आणि त्यामुळे सत्तेत बसलेल्यांनी मुंबई सर्वांची आहे सर्व क्षेत्रफळ मोठं आहे याची आठवण ठेवावी एवढंच आमची त्यांना विनंती आहे खर तर सवाल वडेट्टीवार साहेबांना आहे की तुम्ही मोर्चे काढलेत तुम्ही ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का नसताना त्याच्यावर प्रश्नचिन्ह तुम्हीच उभे केलेत आणि आता तुमच्या सरकारने जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती आणि अन्य या ठिकाणी ओबीसी समाजाला मिळणार आरक्षण याचा खूनही तुमच्या सरकारने पाडला आणि तुम्ही या सरकारच्या मंत्रिमंडळात सत्ता मग्न का आहात याचं पहिलं उत्तर द्या खर तर या सरकार मधल्या मंत्र्यांच्या घोटाळ्याची यादी इतकी मोठी आहे दुर्दैव आहे कोविडच्या काळात सॅनिटायझर खरेदीत घोटाळा पीपी किट मध्ये घोटाळा जम्बो सेंटर बनवताना घोटाळा ज्या येणाऱ्या घोटाळ्याचं भांडण पूर्वीच सुरू झालं ते इरिगेशनच्या 70 प्रस्तावामधला येणारा घोटाळा या तुलनेत आमच्या नितीन राऊतांचा घोटाळा तर काय छोटासा आहे आणि त्यामुळे डायऱ्या मागितल्या पण मला प्रश्न हा पडतो डायऱ्यांबरोबर डिनर सेट सुद्धा मागितला आणि मग डिनर सेट चकचकीत मंत्र्यांना वेगळा वेगळ्या ठिकाणी वेगळ्या घरी हवा होता का आणि त्यामुळे या घोटाळ्याचं उत्तर खरं तर मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या घोटाळ्याचं उत्तर दिलं पाहिजे असं आमचं मत आहे मी 40 नगरसेवक फोडणार आहे असं म्हणणार वॉर्ड फोडणार आहे समजा